हाय फ्रेंड्स, नमस्कार. परत एकदा स्वागत माझ्या चॅनलमध्ये. आणि आज बनणार आहे हळदीकुंकू स्पेशल व्लॉग. आणि मी रेडी झालेले आहे. आणि आता चला तर मग आपण जाऊया हळदीकुंकवाच्या जागेवर. चलो चल निशा. हाय, येते ना? काय माहिती आहे? तर या ठिकाणी मी आलेले आहे टेरेसवर. आणि आम्ही जे नियोजन केलेलं आहे तर ते टेरेसवर केलेलं आहे. वेडिंगच्या सर्व बायका आहेत. आणि हे आम्ही पहिल्यांदाच हळदी कुंकू करतो आहे, त्याच्यामुळे थोडंसं जास्तीचं प्लॅनिंग नव्हतं, अगदी अचानक ठरवलं. त्याच्यामुळे थोड्याशाच बायका जमा झालेल्या आहेत. आणि हळदी कुंकूसाठी काही बायका आलेल्या आहेत, काही यायच्या आहेत. तर या ठिकाणी वाण देण्यासाठी हळदी कुंकवाचा करंडा म्हणतात, तर तो आणलेला आहे, छान असा आहे. आणि एक एक गजरासुद्धा सर्वांना, सर्व सुवासिनींना देण्यासाठी आणलेला आहे. आणि केळीसुद्धा आणलेले आहे. त्यानंतर तिळगुळाचे लाडू आणि तिळगुळसुद्धा आणलेले आहेत. त्याचबरोबर वाण देण्यासाठी स्टीलचे डब्बे आणलेले आहेत. आणि या ठिकाणी काही कोल्ड ड्रिंक्स आहे, त्यानंतर वेपर्स आहे, डिशेस आहेत, त्यानंतर काही ग्लासेस आहेत. तर काही लेडीज येतात आहेत, त्या तोपर्यंत आम्ही सर्वजणी अशा गप्पा मारत बसलेलो आहोत. अगदी 15 ते 20 बायका होत्या, कारण काहींना जॉब असतो, कोणाला काय प्रॉब्लेम असतो, कोणाला बाहेर जायचं असतं. आणि पहिल्यांदाच नियोजन केलं, त्यामुळे थोडंसं थोड्याच बायका कलेक्ट झाल्या. तरीसुद्धा 15 ते 20 बायका होत्या. मग तोपर्यंत बाकीच्या जमा होईपर्यंत आम्ही थोडंसं फोटोशूट केलं. आणि या ठिकाणी आमच्या काही फोटोग्राफीज आहेत. तर या ठिकाणी आहेत आमच्या सूर्यशक्ती अपार्टमेंटमधल्या ए विंगमधल्या काही आणि बी विंगमधल्या सर्व सुवासिनी. तर या ठिकाणी आता प्रोग्रामला स्टार्ट करणार आहोत, त्या अगोदरचं थोडीशी फोटोग्राफी. त्यानंतर आता आम्ही स्टार्ट केलेला आहे प्रोग्रामसाठी. तर पहिल्यांदा हळदी कुंकू एक जणीने लावलं, त्यानंतर मी तिळगुळ देते आहे, त्यानंतर एक जण तिळाचा लाडू देते आहे. त्याचबरोबर चौथी जी आहे तर ती एक एक गजरा देते आहे. आणि त्यानंतर जे वाणाला हळदी कुंकू आणलं होतं ते सुद्धा देणार आहे. तर या ठिकाणी आमचा प्रोग्राम चालू आहे आणि गप्पा गोष्टी करत असा आमचा हा प्रोग्राम छानसुद्धा होतो आहे. आणि पहिल्यांदाच आहे तरी पण खूप छान वाटतं, कारण जेव्हा आपण आपला घर संसार सोडून थोडंसं चार बायका एकत्र जमतो, तेव्हा इकडच्या तिकडच्या गप्पा गोष्टी आणि असे हळदी कुंकवाचे कार्यक्रम हे बायकांच्या एक प्रपंचामध्ये एक आनंदी क्षण म्हणून खूप छान पण वाटतात. आणि खरंच असे प्रोग्राम केले पण पाहिजे. आणि आपण एक आपल्याला आनंद मिळण्यासाठी याच्यामध्ये सहभागीसुद्धा झालो पाहिजे. मजा पण खूप येते आणि इकडच्या तिकडच्या गप्पा टप्पासुद्धा होतात आणि एक आपल्याला विरंगुळासुद्धा. तर या ठिकाणी चालू आहे वाणासाठी डब्बे देण्याचं काम. आणि ज्या बाकीच्या बायका बसलेल्या होत्या तर त्यांना ह्या 5 ते 6 जणींनी सर्व म्हणजे हळदी कुंकू वाण म्हणा किंवा गजरा वगैरे सर्व दिलेलं आहे. तर त्यानंतर आता ज्या बसलेल्या आहेत तर त्या आता ह्या बाकीच्या बायकांना देतील. आता आम्ही सर्वांना वाण वगैरे दिला, आता आम्ही हळदी कुंकूसाठी बसलेलो आहोत. आणि ज्या बाकीच्या बायका होत्या तर त्यांनी आता आम्हाला हळदी कुंकू दिलेलं आहे. Oh, 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 oh
आम्ही तसं हळदी कुंकू हे घरामध्ये केलं होतं सर्वांनीच, पण एक एकजुटीने म्हणजे बिल्डिंगच्या सर्व बायकांनी करायचं म्हणून आम्ही परत एकदा केलेलं आहे. आणि पुढच्या वर्षी आम्ही याच्यापेक्षा छान करूयात. हे पहिलंच वर्ष होतं आमचं त्या, आणि कोरोनामध्ये तर नाहीच जमलं, कारण 2 ते 3 वर्ष हे कोरोनामध्ये असेच गेले. त्यामुळे आम्ही ह्यावर्षी आपलं अगदी छोटंसं असं केलेलं आहे. आणि काही गेम्स वगैरे ठेवायचे होते, पण ते गेम्स पण ह्यावर्षी अचानक ठरल्यामुळे आम्ही कॅन्सल केले. पण पुढच्या वर्षी अगदी छान पद्धतीने असं करण्याचं नियोजन करू. तुमचं बघा चेहरा माझे पण द्या. तर आता हळदी कुंकू झालं, वाण पण देऊन झालं, आणि त्यानंतर आम्ही थोडंसं नाश्त्याची तयारी केली. ती म्हणजे थोडेसे चिप्स आणि थोडंसं स्प्राईट आणलेलं होतं. आणि आता आम्ही सर्वजणी नाश्त्याचा आस्वाद घेतोय. आणि खूप सारी चिल्लर पार्टी असल्यामुळे ना गोंगाटसुद्धा खूप झालेला होता, कारण त्यांना पण एन्जॉयमेंट करायची असते. आणि बायका म्हटलं की म्हणजे मम्मी म्हटलं की मम्मीच्या मागं मुलं तर येणारच, त्याच्यामुळे गोंगाट तर होणारच. आणि खूप किलबिलाट असं झालेला आणि मज्जा पण खूप आली. सर्वांनी एन्जॉय पण केलेला आहे आणि सर्वजण आता नाश्ता करतात आहे. आणि मेन म्हणजे प्रोग्राममध्ये एक विसरलं, ते म्हणजे उखाण्यांचा प्रोग्राम. अगदी मुलांच्या गडबडीमध्ये आणि फोटोग्राफीमध्ये आम्ही तर उखाण्यांचा प्रोग्राम हा विसरूनच गेलो. मेन प्रोग्रामच आमचा विसरला, पण पुढच्या वेळेला नक्की उखाणे वगैरे आम्ही तुम्हाला दाखवू. तसं तर पुढे आता थोडीशी आमची फोटोग्राफी आहे. अशा पद्धतीने आमचा हा हळदी कुंकवाचा प्रोग्राम अगदी 1 ते 1.5 तासामध्ये पार पडला. आणि अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने केला, तरी पण वेळात वेळ सर्वांनीच काढला, कारण वेळ महत्त्वाचा आहे आणि त्याच्यामध्ये पार्टिसिपेट होणं महत्त्वाचं आहे. कसं की असं ना,
वेळेला महत्त्व दिलंच पाहिजे आणि छोट्या छोट्या गोष्टींमधून आनंद हा घेतलाच पाहिजे, कारण वेळ ही अनमोल आहे. पण त्यासाठीसुद्धा आपल्या आनंदासाठीसुद्धा आपण ती वेळ काढली पाहिजे. आणि त्याचसाठी हा एक छोटासा प्रोग्राम आम्ही अरेंज केलेला होता आणि तुम्हालासुद्धा नक्की आवडला असेल आय होप. आणि आवडला असेल तर लाईकसुद्धा करायला विसरू नका, कारण सर्वसाधारण असा कार्यक्रम हा झालेला आहे. जास्त काय हायफाय वगैरे केलेला नाही, कारण खूप घाईगडबडीमध्ये केला. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्वजण एकत्र आले, तेच खूप महत्त्वाचं आहे. आणि एन्जॉय केला थोडाफार आणि आपल्या जीवनातला अगदी 1 ते 1.5 तास थोडासा विरंगुळा म्हणा आणि एक एंटरटेनमेंट म्हणा म्हणून आम्ही एन्जॉय केलेलं आहे. तर तुम्हालासुद्धा कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आणि या ठिकाणी आता प्रोग्राम उरकलेला आहे, तरीसुद्धा अजून फोटोग्राफी ही चालूच आहे, कारण लेडीज म्हटलं की एक हौस मौसी तर होणारच. तर त्यासाठी थोडासा फोटोशूटसुद्धा झालेला आहे आणि व्हिडिओग्राफीसुद्धा झालेली आहे. अशा पद्धतीने आमचा हा हळदी कुंकवाचा प्रोग्राम फिनिश झालेला आहे. आणि कसा वाटला तुम्हाला तो नक्की सांगा. लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी बघत राहा माझा चॅनल. तोपर्यंत बाय.